हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे आम्ही जाणार होतो हळदीसाठी, तर तीच तयारी चालू होती आणि ही साडी मी तुम्हाला दाखवली होती की हळदीसाठी घेतलेली, आणि याच्यावरचा ब्लाऊज पण मी शिवला होता घाईघाईमध्ये, आणि थोडासा सैल झाला नॉर्मल, कारण की मी फिटिंग केली आणि लक्षच दिलं नाही, घरी घालून नाही बघितला, तर थोडासा सैल झाला नाही, ती इतका परफेक्ट बसला आहे तो ब्लाऊजसुद्धा। तर इथे थोडासा हळदीसाठी सिंपल मेकअप करत होते, तर तोच इथे तुम्हाला मी दाखवते। तर सगळ्यात आधी मी फाउंडेशन म्हणजे प्रायमर लावून घेतलं, त्यानंतर थोडंसं फाउंडेशन लावलं, ते पण आहे तुम्हाला दाखवलं तो कोणतं मी लावते ते। तर त्याच्यानंतर लूज पावडर वगैरे लावून घेतली आणि आता लिपस्टिक वगैरे लावायची होती। तर आता इथे माझ्याकडे आहे न्यूडच्या मॅटे लिक्विड लिपस्टिक, तर ते मी आता यूज करणार आहे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला चार शेड दाखवते आणि याच्यापेक्षा अजून बरेचसे शेड आहे त्याही तुम्हाला पुढे दाखवते। आपण लिपस्टिक लावतो ना दुसऱ्या, तर आपले होठ असे ड्राय पडतात, तर ह्या न्यूडच्या मॅट लिपस्टिक आहे आणि आपल्याला तसा कोणताही प्रॉब्लेम होत नाही। आणि याच्यामध्ये आपल्याला 12 प्रकारचे शेड्स मिळतात, तर तुम्हाला मी त्याही दाखवते। तर या प्रकारचे लिपस्टिक असतात आणि त्यासोबत आपल्याला लिप ग्लॉस सुद्धा फ्री मिळतो, आणि ही लिपस्टिक ना 12 तास चालणारी ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे, आणि जे आपल्याला होठांना ड्रायनेस होतं, पिगमेंटेशन होतं, त्यापासून सुद्धा वाचवायला फार मदत होते। तर ह्या लिपस्टिकमध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे, जसं की जोजोब ऑइल आहे, आलमंड ऑइल आहे, व्हिटॅमिन ईसुद्धा आहे, तर ते आपले होठ हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि लॉंग म्हणजे पूर्ण दिवसभर आपल्याला कोणता लिप बाम लावायची गरज नाही पडत, आणि 12 तास आपल्याला चालते ही लिपस्टिक, आणि मस्त आपले होठ पण हायड्रेटेड होतात, तर त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल आणि टॉक्झिन्स नाही आहे। तर आणि तर याच्यामध्ये आपल्याला 12 प्रकारचे शेड्स मिळतात, आणि हे तुम्हाला मी 4 शेड्स लावून दाखवते, आणि इतका मस्त कलर आहे। याआधी तुम्ही मला ही लिपस्टिक लावलेली दाखवली, मी तुम्हाला खूप छान वाटतो तो, आणि मस्त असे सगळे न्यूड कलर म्हणजे ज्यांना न्यूड कलर लावायची सवय असते त्यांनासुद्धा सूट होईल, डार्क कलरसुद्धा सूट होईल, सगळे मस्त असे कलर आहे। तर नक्की खरेदी करा, तुम्हाला मी लिंकची डिस्क्रिप्शनमध्ये देईल, आणि याच्या 12 प्रकारचे शेड्स आहे, तुम्हाला जे शेड खरेदी करायचे असेल ते तुम्ही करू शकता। तुम्हाला ह्या लिपस्टिक खरेदी करायचा असेल तर याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही खरेदी करू शकता। तर इथे आता मी म्हणजे फक्त केस वगैरे विचारायचे राहिले होते, तर ते पण विचारून घेतले, आणि असंच साधा सिंपल म्हणजे हळदीसाठी लुक केला, आणि ती जवळच होती हळदीला, तर तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला भेटेलच, आणि उद्या लग्नाचा व्हिडिओसुद्धा बघायला भेटेल। आणि सगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्की सांगा कमेंटमध्ये, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर तेसुद्धा करून ठेवा। आणि म्हणजे अत्यंत गेले होते लवकरच तिकडे हळदीसाठी, सकाळी पण लवकर गेल्या होत्या त्या उठल्यावर, म्हणजे सकाळी 9-10 दरम्यान, त्याच्यानंतर दुपारी घरी आल्या, पुन्हा मग लवकरच गेल्या, कारण की नवरीचं असल्यामुळे बरंचसं असतं लग्नासाठी, तर हळद वगैरे असल्यावरती आमच्याकडे नवरदेव येतो तिकडून इकडे, तर तीच तयारी चालू होती, आणि आता इथे आम्हाला जावरलेलं होतं, आणि आम्ही हळदीसाठी जाणार होतो, आमच्या घराच्या पाठीमागेच आहे इथे। तर काल मी हा पुऱ्यांचा व्हिडिओ टाकला होता, तर म्हणजे इथे मिस्टर आणि सासूबाई इथे चाललेल्या आहे पुऱ्या करण्यासाठी, तर काहींना म्हणजे माहीत नाही की इकडं पुऱ्या काय करतात, तर गोड पुऱ्या असतात, म्हणजे सांजुऱ्याची पुरी म्हणतात, इकडं सांजुरा भरतात त्या पुऱ्या करतात, कारण की इकडं लग्नामध्ये वर्मा यांना द्यावं लागतात, म्हणजे एक ताट द्यावं लागतं, आणि काही काही ठिकाणी कळशी देतात, ताट कळशी किंवा निरंजनी, पण काही काही ठिकाणी ताट तांब्या किंवा जग अशा वस्तू देत असतात, तर त्याच्यासाठी त्यासोबत आणि कुरडाई, त्याच्यानंतर ही सांजुऱ्याच्या पुऱ्या ह्या गोष्टी त्यामध्ये द्यावा लागतात। तर आधीच लग्नाच्या वेळेस म्हणजे हळदीच्या आदल्या दिवशी पुऱ्यांचा कार्यक्रम असतो, बऱ्याचशा अशा पुऱ्या करतात, आणि कुरडाया पुऱ्या बऱ्याच लागत असतात लग्नासाठी आमच्या इकडे, आणि नवरदेवसुद्धा आमच्या इकडे हळदीला येतो, तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे काही काहींच्यामध्ये नाही येत, पण आमच्या ठिकाणी हळदीला आदल्या दिवशीच नवरदेव वगैरे येत असतो इकडे, तर तुम्हाला हळदीचे पण व्हिडिओ बघायला भेटेल आणि लग्नाचेसुद्धा बघायला भेटेल।
तर तुम्हाला मी हळदीचा व्हिडिओ दाखवेल, सेपरेट व्हिडिओ असेल तो. ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक दोन क्लिप दाखवते नवरदेवाच्या आणि नवरीच्या. बाकीचा पूर्ण व्हिडिओ म्हणजे आमच्या सगळ्या घरच्यांचा, सासूबाईंचा, प्रियंकाचा, आम्ही म्हणजे गेलेलो हळदीला, तो सगळा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत बघायला भेटेल. कारण की व्हिडिओ पण मोठे होत असतात आणि बरेच कमेंट येतात की व्हिडिओ पण मोठे बनवत जा आणि सगळं दाखवत जा. तर सगळं दाखवायला म्हणजे शूट केलेलं असतं पण एडिटिंग वगैरेला टाईम लागतो. तर हा मी आज शॉर्ट व्हिडिओ म्हणजे थोडासा सिम्पल छोटासा व्हिडिओ बनवून टाकते. उद्या तुम्हाला पूर्ण टोटल हळदीचा व्हिडिओ दाखवेल. आणि इकडं कसं रात्रीची हळद असते तर म्हणजे सगळीकडे रात्री जी असते तर इकडं बाहेर थोडासा अंधार होता त्याच्यामुळे इतकी काही क्लिअर शूट नाही आलेला. पण दुसरीकडे आहे घेतलेला मी तुम्ही थोडासा व्हिडिओ तुम्हाला मी तो दाखवेल. तर राहुलने ते नवरदेवाला उचललेलं होतं. तर राहुलची तब्येत पण खराब होती आणि ते प्रियंका राहुलला चिडवत होते. आता पोट दुखायचं पण झालं का असं. तर इथे सुपारीचा पण कार्यक्रम होता, फळ भरण्याचा पण कार्यक्रम होता. तर हे आमच्याकडे कधी कधी म्हणजे हळदीच्या दिवशीच करून घेतात आधी, कधी कधी सुपारीचा कार्यक्रम आधी करतात आमच्यात, कधी कधी हळदीच्या दिवशी पण करतात. तर इथे बराचसा अंधार होता त्यामुळे इथे काही व्हिडिओ क्लिअर नाही आला. म्हणजे लाईट लावलेली होती पण त्यावेळेस नव्हती लावलेली, नंतर ती चालू केली होती. तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल पूर्ण. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.